रामटेक मधील पंचाळा शेतशिवारात टॉवर जवळच्या शेतात बिबट्याचा करंट लागून मृत्यू झाला असून ही घटना 4 फेब्रुवारी 2020 रोजी घडली असून यांची सविस्तर माहिती रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश एन भोंगाडे यांनी दिली. मौजा पंचाळा येथील रहिवासी नंदू शंकर शिवरकर यांनी आपल्या शेतामध्ये अवैधरित्या पिकाच्या संरक्षणाकरिता शेततटाभोवती ताराचे कुंपण लावून कुंपणामध्ये विजेचा प्रवाह सोडला होता. या प्रवाहात एक वन्य बिबट्या अडकला असून त्याचा करंट लागून मृत्यू झाला. सदर आरोपीच्या शेतामधून GI तार वायर व लाकडी खुंट्या जप्त करून आरोपीवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच आरोपीला न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय रामटेक येथे हजर केले व 3 दिवसाची FCR सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश एन भोंगाडे यांनी दिली. दिनांक 4/2/2022 पंचाळा शिवारामध्ये एक बिबट मृत झाल्याची बातमी मिळाली. ती बातमी आमचे क्षेत्र सहाय्यक श्री BN गोमासे यांनी फोनद्वारे दिली. लगेच सायंकाळी 7:30 घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता तर एक बिबट तिथं मृत दिसून आला. सदर बिबटच्या आजूबाजूला पाहणी केली असता एक तार GI तार त्याच्या पायाला लटकून असलेला दिसून आला. प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून आलं की तिथे कास्तकार शेतकरी श्री नंदू शिवरकर यांनी आपल्या शेतामध्ये गव्हाची लागवड केलेली आहे. तर गव्हाच्या लागवडीकरता ते रानडुकर जे वन्यप्राणी येतात त्याला बचावासाठी त्यांनी ते रानडुकर यावं नाही बा म्हणून तार शेताला कुंपण करून ठेवले. त्याला त्याच्या शेतातून गेलेल्या LT लाईनला करंट घेऊन त्याच्यावर आकोडा टाकून त्या तारामध्ये विद्युत प्रवाह सोडून त्यांनी करंट त्याच्यामध्ये जिवंत करंट सोडला. त्या जिवंत करंटमुळे वन्यप्राणी रानडुकरं यावं नाही यासाठी त्यांनी ते केलं होतं. परंतु त्यामध्ये Schedule 1 प्राणी बिबट हा त्यामध्ये अडकून मृत्यू पावला. एक सुंदर प्राणी जो बिबट आहे तो त्या इलेक्ट्रिकेशनच्या याच्या चुकीमुळे ह्या असा कास्त शेतकऱ्याच्या चुकीमुळे नाहक त्याचा बळी गेलेला आहे. आम्ही त्याला रात्र असल्यामुळे त्याला ते आम्हाला कारवाई करता आली नाही. त्यामुळे सकाळी 5 तारखेला आम्ही ते सगळं पंचनामा वगैरे आणि त्याचं पोस्टमार्टम हे करायला ठरवलं. म्हणून 5 तारखेला आम्ही पोस्टमार्टम केलं. त्यामध्ये पोस्टमार्टम करताना अश्विनी गडमडे पशुवैद्यकीय अधिकारी विस्तार रामटेक आणि प्रीती सिरसाट पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी 1 हिवरा बाजार आणि व्हेटरनरी डॉक्टर श्री बिलाल शेख अली TTC सेंटर नागपूर यांनी त्याचं शवविच्छेदन केलं. शवविच्छेदन केल्यानंतर त्या बिबटला आम्ही तिथेच दहन जे केलं आहे ते NTCA गाईडलाईननुसार त्याची दहन प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे. तद्वतच आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन त्याला काल JMFC कोर्ट रामटेक येथे दाखल करून. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.